की महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत 10 जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच चाललेली आहे। 5 जागा या शिवसेना काँग्रेस आणि एनसीपी यांच्यामध्ये रस्सीखेच चाललेली आहे, त्यांनी सोडलेल्या नाही। की जे बीजेपीबरोबर झोपून आलेले आहेत त्यांनी आम्हाला असताना शहाणपणा किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घराला शहाणपणा शिकवू नये। मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही काही तासापूर्वी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये काही गोष्टी आम्ही नमूद केल्या नाहीत, म्हणून आपल्यासमोर त्या ठिकाणी असायला मांडतोय की महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत 10 जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच चाललेली आहे। कोण कोणाला सोडायला तयार नाही अशी परिस्थिती आहे। 5 जागा या शिवसेना काँग्रेस आणि एनसीपी यांच्यामध्ये रस्सीखेच चाललेली आहे, त्यांनी सोडलेल्या नाहीत। अशा ह्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। या जाहीर झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षाने असणारी भूमिका ही घेतली की आपण महाविकास आघाडीतल्या हिश्याला ज्या जागा येतील त्या जागेपैकी 7 जागा काँग्रेस पक्षाने आम्हाला कम्युनिकेट करावं की आमच्या मदतीने ते जिंकू शकतात। त्या 7 जागेंमध्ये त्या 7 मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल अशी परिस्थिती आहे। आघाडीच्या संदर्भात आमचं काही भाष्य नाहीये, आमचं काही मतही नाहीये। आम्ही असणारा आता काँग्रेस पक्षाला 7 जागेंवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्यापुढे मांडलेला आहे। त्या 7 जागा कुठल्या ते त्यांनी ठरवावं। आपण जसं म्हटलं की त्याच्यामध्ये अकोला असेल, पक्ष म्हणून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल, तो कम्युनिकेट केला जाईल। 7 जागेंची जी ऑफर आहे ती आमची कायम आहे, शेवटपर्यंत राहील, एवढं आम्ही त्या ठिकाणी सांगतो। सांगलीच्या जागेसाठी संजय राऊत म्हणतात की कोणी जर स्वतंत्रपणे भाजपला तयार म्हणजे त्यांना मदत करायला तयार असेल तर आमची काय अडचण नाही, आम्ही काय त्यांना रोखू शकत नाही। प्रश्न असा आहे की जे बीजेपीबरोबर झोपून आलेले आहेत त्यांनी आम्हाला असणारा शहाणपणा किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घराला शहाणपणा शिकवू नये। भारतातल्या सर्वात मोठ्या पक्षाला भाजप फोडतोडची राजकारण करून अनेक पार्ट्यांचं समर्थन घेऊन महाराष्ट्रात इलेक्शन निवडणूक लढवावी लागते, याकडे कसं? आम्ही असं म्हणतोय जी काही ताकद आम्ही उभी केलेली आहे, वंचित बहुजन आघाडीने ताकद उभी केलेली आहे, त्याच्यामुळे असणारं पूर्णपणे बीजेपी महाराष्ट्रामध्ये ढासळलेली आहे आणि जिंकण्यासाठी त्यांना असणारा पक्ष फोडणं व्यक्ती घेणं याच्याशिवाय आता असणारा गणतंत्र राहिलेलं नाही। भारतीय जनता पक्षामधले जे अधिकृत कार्यकर्ते आहेत, क्रियाशील कार्यकर्ते आहेत, ज्यांनी असणारा भारतीय जनता पक्ष आपल्या मेहनतीने आणि घामाने पूर्णपणे उभा केला, त्यांना आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे की
भारतीय जनता पक्षामधले खरे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षातले खरे कार्यकर्ते की भारतीय जनता पक्षामधले असणारे उपरे यांना निवडून आणायचं आहे याचा त्यांना निर्णय करावा लागेल असं मी त्या ठिकाणी मानतोय. तुम्ही आता औरंगाबादला बोलताना संभाजीनगरला बोलताना तुम्ही म्हटलं होतं की काँग्रेसनं यावेळेस मुस्लिम उमेदवार जर दिला तर लोक मर्डर करतील काँग्रेसचा. तीच काँग्रेस ज्यांना तुम्ही आज मैत्रीचा प्रस्ताव दिला तुमच्या विरोधात मुस्लिम उमेदवार उभा करण्याच्या चाचपणी करता हालचाली सुरू आहे. मी असं तुम्हाला हे स्टेटमेंट कुठून आलं मला माहित नाही पण मी असं त्या ठिकाणी म्हणालो होतो की जे काही काँग्रेसमधले आणि इतर ह्याच्या मुस्लिम समाजामधले जे आहेत त्यांनी काँग्रेस पक्षाला असणारं हे केलेलं आहे की प्रकाश आंबेडकर यांना विरोध करणाऱ्या राजकारणामुळे आणि दोन वेळा मुस्लिम कॅन्डिडेट दिल्यामुळे देशभरामध्ये काँग्रेस पक्षाचा जनाधार हा घसरत घसरत पुन्हा पायावरती त्या ठिकाणी येत नाही आहे. यावर्षी पुन्हा तुम्ही असणारा हा खेळ केलात तर काँग्रेस पक्ष जो आम्हाला जवळचा वाटणारा पक्ष आहे त्याचा जनाधार देशामध्ये अजून खाली गेल्याशिवाय राहणार नाही. ही वॉर्निंग जी आहे हे अकोल्यातल्या काही काँग्रेसमधले मुस्लिम आणि जनरल मुस्लिम यांनी काँग्रेस लीडरशिपला दिले याच्याबद्दल मी वक्तव्य केलं होतं. पुन्हा तिसऱ्यांदा तसं सोन्याची चाचपणी केली जाते बाळासाहेब असेल ही शेवटी राजकारण आहे. राजकारणामध्ये काही घडतं तुम्हाला फेस करावं लागतं चिंता करत बसायचं नाही. बाळासाहेबांना वाटतं का तो जनाधार कमी होईल काँग्रेसचा असं जर झालं माझं म्हणणं नाही त्यांनी सांगितलेली मी तुम्हाला असतात त्यांचे वाक्य रिपीट केले माझं वाक्य काहीच ते रिपीट केलेलं आहे. सांगितली जागा काँग्रेस लढणार असं नाना पटोले तो त्यांच्यातला इश्यू आहे. आमची बोलणी झाल्यानंतर मग आम्ही काय करायचं ते ठरवू ना. तुमचा उमेदवार जो तुम्ही तुमच्या मनात होता चंद्रहार पाटील तो ठाकरेंनी पळवला आणि ठाकरेंबद्दलची आता अलीकडली जी भूमिका आहे कदाचित तुमच्यामध्ये जी दरी निर्माण झाली कदाचित त्या गोष्टी त्याला काही कारणीभूत आहेत का. माझं म्हणणं असं आहे की आम्ही जिथे असं चर्चेलाच बसलो नाही आमच्याला असं हँड ओव्हर केलं जातंय तिथे असं दरी येण्याचा प्रश्नच नाही आहे. यारने ही लुटली घरी यार अशी भावना कुठं आहे का म्हणलं दोन पक्षांच्या मैत्रीला. चंद्रार हा काही ज्याला आपल्याला म्हणता येईल की इश्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. युतीच्या शेवटच्या घटकेपर्यंत दरवाजे उघडे आहेत माझे उघडे आमचे दरवाजे उघडे आहेत. चलो थँक्यू. ओके बऱ्याच जणांनी केला ना आमच्या वाट्याला आली तर आम्ही लढवणार. बरेच कार्यकर्ते आणि होते बरेच नेते सकाळी येऊन गेले त्यांनी असं आग्रह धरला की बाबा बुलढाणा ही आपल्याकडे मागून घ्यावी कारण का आपल्याला मागच्या वेळेस 2.5 लाखाच्या आसपास मतं मिळाली होती त्याच्यामध्ये सीट मागून घ्यावी असं ते सांगण्यासाठी आले होते. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपण लढलं पाहिजे तो पक्षाकडे मागत असतो त्याच्यामुळे असं पक्षाने ठरवायचं की वरती फॉरवर्ड करायची की नाही. रविकांत तुपकर तुमच्या संपर्कात आले येऊन भेटून गेलो. कुठं काही प्रस्ताव वगैरे नाही काही प्रस्ताव नाही फक्त भेटून गेलो. चर्चा काय चर्चा नाही त्यांच्या एक्सटर्मेंटच्या कारवाई चाललेली आहे त्याच्याबद्दलची चर्चा झाली. त्यांनी जर पाठिंबा मागितला तर तुम्ही विचार करणार पक्ष ठरवणार आमचे कार्यकर्ते तिथे उमेदवार कोणाला द्यायचं काय द्यायचं ते ठरवतील त्या प्रमाणात आम्ही वागणार. माया मनाचं असं जर असतं ना ते लय लवकर घडलं असतं.
म्हणून मला इथे बसवलंय, आम्ही सगळं बघतो. म्हटलं बघा, प्रचाराची धुरा माझ्याकडेच आहे.